छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमध्ये आता लढाई रंगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे असा हा सामना होणार आहे. एकनाथ शिंदेंकडून संदीपान भुमरे यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. काल मध्यरात्री झालेल्या बैठकीत भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय. भुमरेंनी संभाजीनगरमध्ये तयारी देखील सुरू केली आहे. येत्या 25 एप्रिलला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत. कपिल, दोन शिवसैनिकांमध्ये संभाजीनगरमध्ये लढत होईल असं चित्र दिसत आहे. नक्कीच काही महत्वाची सूत्रांची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे. संदीपान भुमरे मंत्री यांचं नाव संभाजीनगरसाठी लोकसभेच्या चर्चेत आलेलं आहे आणि त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तबही झालेलं आहे अशी महत्वाची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे. काही तासातच म्हणजे रात्रीपर्यंत खरी जी उमेदवारी ही डिक्लेअर होऊ शकते, अधिकृत घोषणा होऊ शकते संदीपान भुमरेची. आणि त्यामुळे दोन शिवसैनिक एकमेकांना लढणार आहेत. खैरे विरुद्ध भुमरे अशी लढाई आपल्या संभाजीनगर पाहायला मिळणार आहे. खरं तर ही चर्चा खूप अनेक दिवसांपासून सुरू होती, परंतु काल एक बैठक झाली वर्षा निवासस्थानी आणि त्या बैठकीमध्ये हे झालेलं आहे तर संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांना सीट द्यावी याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे काही तासातच ही अधिकृत घोषणा होऊ शकते. बिलकुल, धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.